शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला तयार, राजकारण करणं हे दुर्दैव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिवभक्तांमध्ये संतापाचा कडेलोट झालेला असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. या सर्व पार्श्वभूमीवर आज 29 ऑगस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एकदा नव्हे तर 100 वेळा शिवरायांची माफी मागायला तयार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शिवरायांची एकदा नव्हे तर 100 वेळा माफी मागायला मी तयार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सिंधुदुर्गामध्ये झालेल्या पुतळा दुर्घटनेबाबत चर्चा झाली आणि ही खरं तर खूप वेदनादायी घटना आहे. नौदलाकडून महाराजांचा पुतळा बनवला आला होता. काल झालेल्या बैठकीला सरकारमधील मंत्री तसेच नेव्हीचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते. बैठकीनंतर एका समितीची स्थापना करण्यात आलेली असून या समितीमध्ये नेव्हीचे अधिकारी, तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे. लवकरात लवकर ही समिती काम सुरू करेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. विरोधी पक्ष आहेत ते खूप आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन करता आहेत, मोर्चे काढता आहेत, मौन व्रत ठेवत आहेत आणि तुम्ही माफी मागावी अशी देखील ते मागणी वारंवार करतात. नाही बघा, याच्यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. नेव्हीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने, परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे, पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे, आपलं दैवत आहे, यावर राजकारण करू नये. आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं. त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलंही कमीपणाचं नाही वाटणार नाही, कमीपणा नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचं आदर्श घेऊनच, त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुद्धी द्यावी. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.